श्रोते हो नमस्कार काही महिन्यांच्या विश्रामानंतर मी गीता उपासनी पुन्हा तुमच्या श्रवणपथावर आले आहे सहा सोनेरी पाने या वीर सावरकर लिखित भारताच्या दिव्य इतिहासाचं आपण आमूलाग्र श्रवण केलं त्यात जसा शूरांचा अनहुतात्म्यांचा हुतात्म्यांचा रसरसलेला दिव्य विजयाचा इतिहास होता तसाच कालौघात रूढीग्रस्त झालेल्या जातीभेदानं जर्जर झालेला स्त्रियांना आणि दलितांना मिळालेल्या हीन वागणुकीमुळे परशत्रूंनाच त्यांचं संख्याबळ वाढवायची संधी देणारा आपलाच सांस्कृतिक धार्मिक पराभव आपणच करून घेणारा करंटा इतिहासही त्यात तितकाच अधोरेखित केला होता इतिहासाचं आपण काही देणं लागत असू तर ते हे की जसा इतिहासातील भूषणावह गोष्टींचा आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि तो अभिमानास्पद इतिहास जसा पुन्हा गिरवला पाहिजे तसाच इतिहासातील दूषणावह पराभवकारक भाग निवडून निवडून त्याची चिकित्सा करीत ज्या दोषांनी तो पराभव झाला ते, ते हाडी मासी खिळलेले दोष काढून टाकीत समाज शक्य तितका निर्दोष आणि भविष्यात पराभव प्रवण राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे पण ज्या अव्यवस्थेतून ही अनवस्था निर्माण झाली ही पराभूत मनोवृत्ती निर्माण झाली तिचं निराकरण करून पुन्हा समाजाची सुव्यवस्था निर्माण करणारा असा कुणी सुव्यवस्थापक सिस्टीम बिल्डर भारतीय समाजात निर्माण झाला का सुदैवानी या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे वीर सावरकरांनी सप्तशृंखला सात बेड्या म्हणून ज्या दुष्ट रूढींचं वर्णन केलं आहे ज्या हिंदू समाजानं स्वतःच स्वतःच्या पायात अडकवून घेण्याचा मूर्खपणा केला आहे त्या सात बेड्या मोडून तोडून त्याचं चूर्ण करण्याचा विडा उचलून हिंदू समाजाला स्त्री पुरुष पद सर्वांना वेदांच्या एकाच दिव्य धाग्यात ओन त्यांचा एकच एक मणिहार करणारा महापुरुष महर्षी दयानंदांच्या रूपाने हिंदू समाजाला मिळाला त्यांनी अठराशे पंच्याहत्तर या वर्षी मुंबईस स्थापन केलेल्या आर्य समाजाची महतीच काय पण माहिती ही महाराष्ट्रीयांना फारशी नाही गुजरातमध्ये जन्मलेल्या आणि महाराष्ट्रात हा दिव्य विचार प्रकट करणाऱ्या स्वामी दयानंदांना पंजाब आजचा हरियाणा आणि क्रमशः उत्तर भारतात चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्या एकंदर कार्याचं मोल त्रोटकपणे सांगायचं तर एवढंच सांगता येईल की महर्षींचा हा आर्य समाज नसता तर पाकिस्तानची व्याप्ती संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात झाली असती महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर पुरोगामी म्हणवणारी महाराष्ट्रीय मंडळी जी एकमुखानं शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचा सा वारसा सांगतात त्यातले आद्य महापुरुष छत्रपती शाहू महाराज स्वतःला अंतर्बाह्य आर्य समाजी आणि महर्षी दयानंदांच्या विचारांचे कट्टर समर्थक म्हणवीत असत दीडशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या महापुरुषाच्या दिव्य चरित्रातील मोठा चमत्कार म्हणजे या चरित्रात चमत्काराचा लवलेशही नाही त्यांनी स्थापिलेल्या आर्य समाजात कोणत्याही कर्मकांडाचं अवडंबर नाही आजही गंडे दोरे बुवाबाजी बाबा बापूंनी बजबजलेल्या वातावरणात महर्षी दयानंदांचं हे अंग ठळकपणे उठून दिसतं सर्वांसाठी म्हणजे अगदी जात पात धर्मरहित सर्व स्त्री पुरुषांसाठी त्यांनी पुरस्कार छोट्याशा यज्ञपात्रात वैदिक मंत्रांसह करायची सुटसुटीत यज्ञक्रिया म्हणजे ध्वजवंदनेहूनही संक्षिप्त पूजा आहे अशा महान महर्षींचा सत्यार्थ प्रकाश हा दिव्य ग्रंथ जो त्यांनी प्रथम संस्कृतमध्ये लिहिला आणि नंतर हिंदीत आणि क्रमानं पंडित सातवळेकरांनी मराठीत भाषांतरित केला तो मी आता आपल्यासमोर क्रमशः सादर करणार आहे त्याचे साधारण दीडशे भाग अपेक्षित आहेत आर्य समाजाचं एकंदरीत तत्वज्ञान आणि महर्षी दयानंदांचं कार्य नीट लक्षात यावं म्हणून मी एका कादंबरीची प्रस्तावना आपल्याला ऐकवणार आहे माझ्या वडिलांचे मित्र श्री अनंत शंकर ओगले यांनी महर्षी दयानंदांच्या जीवनावर दयानंद ही कादंबरी माझ्या वडिलांच्या प्रेरणेने लिहिली त्या कादंबरीला एक समर्थ प्रस्तावना माझ्या वडिलांनी श्री चारुचंद्र उपासनींनी लिहिली आहे तिच्या श्रवणातून तुम्हाला महर्षी दयानंदांचं कार्य आणि त्यांच्या दिव्य सत्यार्थ प्रकाशाची महती समजून येईल आणि हा ग्रंथ श्रवण करण्याचं महत्वही आकळेल इतर सद्ग्रंथांचा केला तसाच याही ग्रंथाच्या प्रचाराचा परिपाठ आपण सुरू ठेवावा ही आग्रहाची विनंती मी आपल्याला हात जोडून करते यासाठी लागणारं प्राथमिक सहाय्य अमेरिका स्थित दोन युवकांनी मोठ्या उदारपणे केलं आहे आणि म्हणूनच या प्रकल्पाचा आरंभ शक्य होत आहे माझे हे ध्वनिमुद्रित भाग लाखो लोकांपर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जातातच पण यूट्यूब आणि माझी वेबसाईट गीता उपासनी डॉट कॉम यावरही हे भाग चिरस्थायी राहणार आहेत यातील एक एक किंवा अनेक भाग आपण व्यक्तिशः किंवा संस्थेद्वारे प्रायोजित करू इच्छित असल्यास आपण नव्याण्णव आठशे पंचाहत्तर तेरा सातशे एकोणनव्वद नाईन नाईन एट सेवन फाईव्ह वन थ्री सेवन एट नाईन या क्रमांकावर संपर्क साधावा प्रायोजक म्हणून भागाच्या प्रारंभी आपल्या नावाचा उल्लेख केला जाईल आपण याद्वारे आपल्या प्रिय व्यक्तीचं वाङ्मयीन स्मारकही करू शकता जे चिरस्थायी असेल एखाद्याच्या वाढदिवसानिमित्तही तुम्ही हे भाग प्रायोजित करू शकता किंवा एखादा उद्योग उद्योग समूह त्यांच्या प्रासिद्धिकासाठी जाहिरातीसाठी हे भाग प्रायोजित करू शकतो त्यांची छोटीशी जाहिरातही याद्वारे करता येईल माझ्या श्रोत्यांना मी विनंती करते की आपण मला प्रायोजक मिळवण्यासाठी सहाय्य करावं सत्यार्थ प्रकाशाचे हे भाग दिनांक एकतीस जुलै दोन हजार अठरा अंगारिका चतुर्थीपासून क्रमशः प्रत्यही म्हणजे रोज निरनिराळ्या माध्यमातून प्रक्षेपित म्हणजे ब्रॉडकास्ट केले जातील धन्यवाद